ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। चांदवड तालुक्यातील एका शेतकऱ्याने मक्याचे एकरी 40 क्विंटल तर एक शेतकऱ्याने तब्बल 46 क्विंटल उत्पन्न घेतले आहे। यावेळी पायोनर कंपनीकडून हिवरखेडे येथे पीक पाहणी तसेच पायोनर मक्याच्या P3302 वाहनाचे मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी हिवरखेडे येथील माधव बिका शिंदे यांच्या शेतामध्ये पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। याचा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट घेतलाय तो आमचे प्रतिनिधी वैभव भांबर यांनी, बघूयात। नमस्कार, प्रभूभूमी महाराष्ट्र न्यूजमध्ये मी वैभव पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज पुन्हा आपण हिवरखेडे गावात आलेलो आहोत आणि हिवरखेडे गावामध्ये शेतकरी आहेत, त्यांनी मक्याच्या पिकामधनं एकरी तब्बल 39 क्विंटलचं उत्पन्न घेतलेलं आहेत। तर आपण त्या शेतकऱ्याशी खास बातचीत करणार आहोत प्रभूभूमीतर्फे। नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, माझं नाव माधव भिका शिंदे, हिवरखेडे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। बरं, तुम्ही मक्याचं पीक घेतलं तर काय अनुभव आला तुम्हाला? तुम्ही नेमकी बियाणे केव्हा टाकले आणि तुमचं बियाणे किती दिवसात आलं? आम्ही आमच्या शेतामध्ये पायनार कंपनीचे P3302 हा वाहन टाकलेला आहे। त्याचा दिनांक 11/11/2021। तो वाहन 105 दिवसाचा आहे। त्याच्यासाठी नियोजन केलं आहे, मी फ्लडचं पाणी दिलं आहे, 7 ते 8 पाणी भरलेले आहे। तणनाशकसाठी टिंझर वापरलेलं आहे आणि अळीसाठी खास डेलिगेट वापरलं आहे। डेलिगेटमुळे बीटीचा रंग कलर याच्यासाठी चांगला आहे। अच्छा अच्छा, तर तसं आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत, त्यांनी एकरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी 45 ते 46 क्विंटलपर्यंत एकरी त्यांनी उत्पन्न घेतलं आहे। नाव काय सर आपलं? नाव काय? भारत तुकाराम तांबडे, हिवरखेडे। हिवरखेडचे। आणि किती उत्पन्न घेतलं आपण मकामधनं? 47 क्विंटल। अच्छा अच्छा, पावसाळी पावसाळी मका होती। आणि आता जे या शेतकऱ्याचं जे आहे पीक, तर ते उन्हाळी पीक म्हणजे हिवाळ्यामध्ये पीक घेतलेलं आहे त्यांनी। तर आपल्यासोबत पायोनियर कंपनी साहेब आहेत, नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, माझं नाव अण्णासाहेब परे, मी पायोनियर सीड्स या कंपनीचा ॲज अ टेरिटरी मॅनेजर म्हणून काम पाहतो आणि आपल्या नाशिक भागामध्ये मालेगाव, देवळा, कळवण, सटाणा आणि चांदवड ह्या विभागाचं नेतृत्व करतो। तर आज आपण या ठिकाणी पायोनियर मका 3302 श्री माधव शिंदे यांच्या शेतावर आज कार्यक्रम संपन्न झाला। या ठिकाणी मी माझ्या तमाम शेतकऱ्यांना फक्त हेच सांगेल की पायोनियर मका 3302 जसं आज प्रॅक्टिकली जे बघितलं आपण 41 क्विंटल एकरी उत्पादन, त्यानंतर आमचे हिवरखेडेचे दुसरे शेतकरी 47 क्विंटल एवढं उत्पादन ह्या वाहनाच्या मिळालेलं आहे। याचं प्रमुख वैशिष्ट्य एकच आहे की आपण कांदा उत्पादक सर्व शेतकरी आहेत, आपली जी गरज आहे की लवकर येणारं वाहन, तर 3302 हे जे वाहन आहे जर आपण आता येणाऱ्या ह्या खरीप हंगामात लावशाल तर 95 ते 100 दिवसात येणारं वाहन आहे। या वाहनाचं वैशिष्ट्य जर आपण अजून बघितलं तर याची मुळांची संख्या, जसं आपण या ठिकाणी बघितलं की याच्या झाडाची जी मुळं आहे याला मेन तंतूंची संख्या याची जास्त आहे। तर हा एक प्रमुख फायदा या 3302 वाहनाचा आहे। मका पडत नाही, पाण्याचा ताण सहन करते आणि या विशेष म्हणजे 3302 या वाहनामध्ये पायोनियरच्या एकसारखे एक समान आकाराची कणसं हे भरपूर प्रमाणात आहे। तर ह्या सगळ्या गरजा जर बघितल्या तर या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर बघितलं तर उत्पादनाच्या दृष्टीकडून सगळ्यात सरस सर्वश्रेष्ठ वाहन जर ठरलं असेल तर पायोनियर मका P3302। माझे हात जोडून विनंती आहे की इतर कंपन्यांच्या मागे लागू नका, फक्त आणि फक्त 3302च लावा। यामध्ये जे उत्पादन तुम्ही घेशाल, आर्थिक दृष्टिकोन जो फायदा होईल तो अन्य कंपनीच्या तुलनेत तुम्हाला जास्तच मिळेल, एवढं मी सगळ्यांना सांगू इच्छितो। ठीक आहे, नक्कीच या ठिकाणी यांनी त्यांच्या कंपनीबद्दल विशेष आपल्याला सांगितलं आहे। प्रभूभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अमित सह मी वैभव भांबर, चांदवड। यावेळी पायोनियर कंपनीचे अण्णासाहेब परे, तुषार जगताप, तुषार निकम, प्रतिभा बच्चाव, हिवरखेडे गावातील सरपंच, उपसरपंच तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव भांबर, चांदवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।